कॉन्सेंट्रेशन सेल्स आर डिवाइडेड इंटू टू टाइप्स, इलेक्ट्रोड कॉन्सेंट्रेशन सेल एंड इलेक्ट्रोलाइट कॉन्सेंट्रेशन सेल्स. अगेन इलेक्ट्रोलाइट कॉन्सेंट्रेशन सेल्स आर फर्दर डिवाइडेड एज इलेक्ट्रोलाइट कॉन्सेंट्रेशन सेल विद ट्रांसफरेंस एंड विदाउट ट्रांसफरेंस. सो इलेक्ट्रोलाइट कॉन्सेंट्रेशन सेल विद ट्रांसफरेंस reversible to anions. In the previous video we discussed about electrolyte concentration cell with transference reversible to cation. Ata electrolyte concentration cell, electrolyte concentration cell with transference manje kay? Tar ithe kay kele apan don electrolyte ghetlet, activity A1 ani activity A2. Don electrolyte different concentration che ekmekacha contact madhe yetat, tyamule ion transfer hoto, junction tayar hoto, liquid junction tayar hoto. म्हणून या टाईपच्या सेल्स आपण काय म्हणतोय, इलेक्ट्रोलाइट कॉन्सन्ट्रेशन सेल्स. रिव्हर्सिबल टू अनायन काय म्हटलं, तर हा सेल कन्स्ट्रक्ट करताना जे इलेक्ट्रोड्स वापरलेले आहेत, कोणता इलेक्ट्रोड वापरला इथं आपण, सिल्वर सिल्वर क्लोराईड. दुसरा इलेक्ट्रोड सुद्धा कोणता आहे, सिल्वर सिल्वर क्लोराईड. सो धिस सिल्वर सिल्वर क्लोराईड इलेक्ट्रोड इज रिव्हर्सिबल टू सीएल मायनस आयन्स ऑफ द इलेक्ट्रोलाइट. म्हणजे या इलेक्ट्रोलाइट मधला सीएल मायनस आयन्स आणि इलेक्ट्रोडचा सीएल मायनस आयन्स हे कॉमन आयन्स आहेत, म्हणून आपण काय म्हणतोय हा सेल कसा आहे, रिव्हर्सिबल टू अनायन्स. नाउ एक्झाम्पल ऑफ दिस इलेक्ट्रोलाइट कॉन्सन्ट्रेशन सेल विथ ट्रान्सफरन्स रिव्हर्सिबल टू अनायन इज हियर ए जी ए जी सी एल इन कॉन्टॅक्ट विथ एस सी एल ऑफ ॲक्टिव्हिटी ए वन, फिच इन टर्न्स इन कॉन्टॅक्ट विथ एस सी एल ऑफ ॲक्टिव्हिटी ए टू, ए जी सी एल ए जी. म्हणजेच टू सिल्वर सिल्वर क्लोराईड इलेक्ट्रोड्स आर इमर्स्ड इन सोल्युशन ऑफ एस सी एल ऑफ डिफरंट ॲक्टिव्हिटीज ऑर डिफरंट कॉन्सन्ट्रेशन्स. नाऊ द ई एम एफ ऑफ सच सेल्स, हा जो आपण सेल तयार केला आहे त्या सेलचं ई एम एफ, द ई एम एफ ऑफ सेल इज कंपोज्ड ऑफ टू थिंग्स. कोणत्या दोन गोष्टी डिपेंड असणार आहे, वन इज द इलेक्ट्रोड रिॲक्शन अँड सेकंड इज द जंक्शन रिॲक्शन. व्हॉट एवर द टोटल ई एम एफ ऑफ द सेल डिपेंड्स ऑन टू थिंग्स, वन इज द इलेक्ट्रोड रिॲक्शन अँड सेकंड वन इज द जंक्शन रिॲक्शन. म्हणजेच ज्या ठिकाणी दोन इलेक्ट्रोलाइट एकमेकाच्या कॉन्टॅक्टमध्ये येणार आहे त्या जंक्शनला जी रिॲक्शन होणार आहे त्या रिॲक्शनवर सुद्धा काय असणार आहे, पोटेन्शियल डिपेंड असणार आहे, जंक्शन पोटेन्शियल आणि इलेक्ट्रोड पोटेन्शियल. सिमिलरली द ओव्हरऑल सेल रिॲक्शन ऑल्सो मेड अप ऑफ टू थिंग्स, ओव्हरऑल सेल रिॲक्शन इज ऑल्सो द सम ऑफ इलेक्ट्रोड रिॲक्शन अँड जंक्शन रिॲक्शन फॉर फॅरडेज ऑफ वन इलेक्ट्रिसिटी थ्रू द सेल. म्हणजे वन फॅरडे इलेक्ट्रिसिटी ज्यावेळेस सेलमधून पास होईल त्यावेळेस जी रिॲक्शन होणार आहे ती रिॲक्शन कशी बनलेली असणार आहे, इट इज सम ऑफ इलेक्ट्रोड रिॲक्शन अँड जंक्शन रिॲक्शन. लेट्स डिस्कस फर्स्ट इलेक्ट्रोड रिॲक्शन. ऍट लेफ्ट ए जी सॉलिड प्लस सी एल मायनस ॲक्वेस, पण त्याची ॲक्टिव्हिटी काय इथं, तर ए वन. ऑन ऑक्सिडेशन ए जीचं ऑक्सिडेशन झालं तर काय होईल, ए जी प्लस प्लस इलेक्ट्रॉन अँड दिस ए जी प्लस प्लस दिस सी एल मायनस विल फॉर्म ए जी सी एल. ऑन ऑक्सिडेशन वी गेट सॉलिड ए जी सी एल अँड वन इलेक्ट्रॉन. हे झालं लेफ्ट हँड इलेक्ट्रोडचे रिॲक्शन. ॲट राईट हँड साईड इलेक्ट्रोड, ॲट राईट हँड साईड, राईटला काय होईल, रिडक्शन. कोणाचं, सिल्वर क्लोराईडचं रिडक्शन. ए जी सी एल सॉलिड प्लस वन इलेक्ट्रॉन, इट विल फॉर्म ए जी सॉलिड ऑन रिडक्शन. याचं काय होईल, आपण इथं सांगितलेलं रिॲक्शन आठवते का पहा, ए जी सी एल विल प्रोड्यूस ए जी प्लस प्लस सी एल मायनस, याला जर आपण वन इलेक्ट्रॉन दिला तर काय होईल, ऑन रिड्युसिंग इट विल फॉर्म सॉलिड ए जी. सो अँड सी एल मायनस, पण तो सी एल मायनस कोणता आहे, तर ह्या एच सी एल हॅविंग ॲक्टिव्हिटी ए टूचा, एच सी एल हॅविंग ॲक्टिव्हिटी ए टू. देन ओव्हरऑल इलेक्ट्रोड रिॲक्शन, ओव्हरऑल इलेक्ट्रोड रिॲक्शन काय होईल पहा, धिस
Ag solid gets cancelled. AgCl solid gets cancelled. शिल्लक काय राहणार आहे फक्त Cl minus of activity 1 to Cl minus of activity 2. Roman 1 first reaction. म्हणजे electrode reaction मध्ये काय झालं फक्त इथं Cl minus of activity 1 to Cl minus of activity 2 transfer झालं. There is no any chemical change. Then as discussed earlier, overall cell reaction is the sum of electrode reaction and junction reaction. आता junction reaction म्हणजे नेमकं काय? तर ज्या ठिकाणी HCl दोन्ही वेगळ्या कॉन्सन्ट्रेशनच्या एकमेकाच्या कॉन्टॅक्ट मध्ये येणार आहे, जंक्शन फॉर्म होणार आहे, तिथं काय होतं पहा. तर आता इलेक्ट्रोड रिएक्शनच्या दरम्यान काय झालंय, लेफ्ट हँड साईडच्या इलेक्ट्रोडवर इलेक्ट्रॉन्स तयार झालेत. लेफ्ट हँड साईडच्या इलेक्ट्रोडवर इलेक्ट्रॉन्स तयार झालेत. तर हे इलेक्ट्रॉन्स काय होतात, दीज इलेक्ट्रॉन्स मायग्रेट थ्रू द एक्सटर्नल मेटॅलिक वायर टू द राईट इलेक्ट्रोड. म्हणजे इलेक्ट्रॉनची मुवमेंट एक्सटर्नल मेटॅलिक वायरमधून काय होणार आहे, लेफ्टकडून राईटकडे होईल. ॲट द सेम टाईम आयन्स विल मूव्ह फ्रॉम Cl minus ion moves from right to left and H plus ion moves from left to right. Ions ची movement ज्या ठिकाणी boundary तयार होणार आहे, ज्या ठिकाणी junction तयार होणार आहे, तिथं Cl minus right कडून left कडे move होईल आणि H plus left कडून right कडे move होईल. मग हे जे junction ची movement आहे, movement of ions, transfer of ion आहे, हे आपल्याला junction reaction म्हणून लिहायचं आहे. So टू मेजर दिस मुवमेंट ऑफ आयन्स वी कॅन यूज द टर्म ट्रान्सपोर्ट नंबर. म्हणजेच या आयन्सनी किती करंट कॅरी केला, या आयन्सनी किती करंट कॅरी केला ते सांगण्यासाठी आपण ट्रान्सपोर्ट नंबर ही टर्म वापरूया. सपोज किंवा हेडिंग टाकतो मी तर जंक्शन रिॲक्शन्स काय येणार बघा. जंक्शन रिॲक्शन्समध्ये थेरॉटिकल पहिल्यांदा लिहूया, Cl मायनस आयन्सची मुवमेंट होते कुठं, राईट कडून लेफ्ट कडे, म्हणजेच टी मायनस इज इक्वल टू वन मायनस टी प्लस मोल्स ऑफ Cl मायनस विल मायग्रेट फ्रॉम राईट टू लेफ्ट. कन्सेप्ट कशी आहे पहा, टी मायनस मोल्स ऑफ Cl मायनस मोल्स फ्रॉम राईट टू लेफ्ट, पण इन्स्टेड ऑफ रायटिंग टी मायनस आय विल राईट वन मायनस टी प्लस, वन मायनस टी प्लस मोल्स ऑफ Cl मायनस आयन्स मूव्स फ्रॉम राईट टू लेफ्ट अँड ॲट द सेम टाईम टी प्लस मोल्स ऑफ एच प्लस आयन्स मूव्स फ्रॉम लेफ्ट टू राईट. मग ह्या ज्या मुवमेंट आहेत याच्यावरच आपण जंक्शन रिॲक्शन लिहायचे आहे. पहिल्यांदा मी काय करतो, Cl मायनस आयन्सच्या मुवमेंटसाठी लिहितो, कशी रिॲक्शन होणार पहा, वन मायनस टी प्लस कोण Cl मायनस कुठून कुठं जाणार आहे, राईट कडून लेफ्ट कडे. राईटला Cl मायनसची ऍक्टिव्हिटी काय आहे, ए टू. राईटला Cl मायनसची ऍक्टिव्हिटी काय, ए टू, टू लेफ्टला येणार आहे. म्हणून वन मायनस टी प्लस कोण Cl मायनस आहे, लेफ्टला आल्यानंतर त्याची ऍक्टिव्हिटी काय होणार आहे, वन. Cl मायनस लेफ्टला आल्यानंतर त्याची ऍक्टिव्हिटी काय होणार आहे, वन. म्हणून ही पहिली रिॲक्शन झाली. हीच रिॲक्शन आपण सिम्प्लिफाय केली, म्हणजेच या Cl मायनस ए टू न ब्रॅकेटमध्ये मल्टिप्लाय केलं तर काय होईल पहा. सॉल्विंग दिस, Cl मायनस ए टू मायनस टी प्लस Cl मायनस ए टू गिव्ज, परत Cl मायनस ए वन या ब्रॅकेटला सॉल्व करून घेऊया, Cl मायनस ए वन मायनस टी प्लस Cl मायनस ए वन. हे झाली रिॲक्शन सेकंड. आणि थर्ड रिॲक्शनमध्ये काय म्हटलं आपण, टी प्लस मोल्स ऑफ एच प्लस विल मूव्ह फ्रॉम लेफ्ट टू राईट. एच प्लसची मुवमेंट कशी आहे, लेफ्ट टू राईट, पण ट्रान्सपोर्ट नंबर कुठला वापरला आहे, टी प्लस. टी प्लस मोल्स ऑफ एच प्लस लेफ्ट टू राईट, लेफ्टला काय होतं ऍक्टिव्हिटी त्याची, ए वन. आणि तोच एच प्लस ज्या वेळेस राईटला येईल त्यावेळेस त्याची ॲक्टिव्हिटी काय असणार आहे, दॅट मीन्स टी प्लस एच प्लस ऑफ ॲक्टिव्हिटी ए टू. ते आयन्स ज्यावेळेस राईटला येतील, राईटला आल्यानंतर एच प्लसची ॲक्टिव्हिटी काय होणार आहे, ए टू होईल. ओके, दिस इज थर्ड रिॲक्शन.
आता जंक्शन रिएक्शन लिहिल्या, इलेक्ट्रोड रिएक्शन लिहिलं, आपण काय म्हणलो होतं सेल रिएक्शन इज द सम ऑफ इलेक्ट्रोड रिएक्शन अँड जंक्शन रिएक्शन. त्यामुळं सेल रिएक्शन लिहिताना आपण रिएक्शन वन, रिएक्शन टू आणि रिएक्शन थ्रीचं समेशन घेऊया. सो फॉर सेल रिएक्शन वी टेक फर्स्ट रिएक्शन ॲज इट इज, सीएल मायनस ए वन गिव्ज सीएल मायनस ए टू. देन सेकंड रिएक्शन कशी आहे, सीएल मायनस ए टू मायनस टी प्लस सीएल मायनस ए टू गिव्ज सीएल मायनस ए वन मायनस टी प्लस सीएल मायनस ए वन. आणि थर्ड रिएक्शन टी प्लस एच प्लस ए वन टू टी प्लस एच प्लस ए टू. नाऊ ओव्हरऑल सेल रिएक्शन या इलेक्ट्रोलाइट कॉन्सन्ट्रेशन सेल विथ ट्रान्सफरन्स रिव्हर्सिबल टू अनायनची सेल रिएक्शन कशी असेल पहा ओव्हरऑल. तर याच्यामध्ये ज्या कॉमन टर्म्स आहेत त्या निग्लेक्ट करूया. कोणत्या कॉमन टर्म्स येतील, सी एल मायनस ए वन, सी एल मायनस ए वन, धिस सी एल मायनस ए टू, धिस सी एल मायनस ए टू. ज्या टर्म्स राहिल्या आहेत त्या मी ॲज इट इज लिहून घेतो. इथं टी प्लस एच प्लस ए वन मायनस टी प्लस सी एल मायनस ए टू गिव्ज टी प्लस एच प्लस ए टू मायनस टी प्लस सी एल मायनस ए वन. आता या रिॲक्शनमध्ये ए वन ए टू, ए वन ए टू, एच प्लस सी एल मायनस दोन्हीकडे आहे. कॉमन टर्म्स येण्यासाठी फॉर एक्झाम्पल ए वन या ॲरोच्या या बाजूला घेतलं तर इथं मायनस साईन आहे टी प्लसला, ते काय होईल प्लस साईन होईल. कशी होईल रिॲक्शन पहा, टी प्लस एच प्लस ए वन आणि हे मायनस इकडे घेतल्यामुळे काय होईल प्लस टी प्लस सी एल मायनस ए वन. ओके, नाऊ इथं टी प्लस सी एल मायनस ए टू हे मायनस आहे, ते या ॲरोच्या या बाजूला घेऊया राईट साईडला. काय होईल पहा, टी प्लस एच प्लस ए टू ते इकडे आल्यामुळे प्लस होईल आणि टी प्लस सी एल मायनस ए टू. म्हणजेच ॲक्टिव्हिटी सेम ॲक्टिव्हिटी असणारे आयन्स एका बाजूला झाले, सेम ॲक्टिव्हिटी आयन्स असणारे आयन्स दुसऱ्या बाजूला झाले. आता एच प्लस ए वन आणि सेल मायनस ए वन दोन्ही जे प्लस आहेत, टी प्लस जर कॉमन घेतलं तर काय होणार आहे, ते टी प्लस एच सी एल ऑफ ॲक्टिव्हिटी वन टू टी प्लस एच सी एल ऑफ ॲक्टिव्हिटी टू. दिस इज रिॲक्शन फोर. म्हणजे ओव्हरऑल सेल रिॲक्शन जे आहे ती ओव्हरऑल सेल रिॲक्शन काय दाखवते, तर ट्रान्सपोर्ट ऑफ एच सी एल ऑफ ॲक्टिव्हिटी वन टू ट्रान्सपोर्ट ऑफ एच सी एल ऑफ ॲक्टिव्हिटी टू. म्हणजेच सोल्युशनचं ट्रान्सफर होतं ॲक्टिव्हिटी वनपासून ॲक्टिव्हिटी टूपर्यंत. किती मोल्स, टी प्लस मोल्स इतके एच सी एल. फ्रॉम द रिॲक्शन नंबर फोर इट इज क्लिअर दॅट टी मायनस मोल्स ऑफ एच सी एल ऑफ एच सी एल सोल्युशन ऑफ ॲक्टिव्हिटी वन विल ट्रान्सफर टू द सोल्युशन ऑफ ॲक्टिव्हिटी टू. नाऊ वी हॅव टू राईट द सेल पोटेन्शियल फॉर दिस टाईप ऑफ सेल्स. सो सेल पोटेन्शियल फॉर दिस टाईप ऑफ सेल हॅविंग ई झिरो सी इज इक्वल टू झिरो, ई झिरो सी इज इक्वल टू झिरो, वी कॅन राईट ई सी. कॉमनली ई सी इज यूज फॉर सेल पोटेन्शियल, बट दिस टाईप ऑफ सेल्स आर विथ ट्रान्सफरन्स. सो फॉर ट्रान्सफरन्स वी कॅन राईट हिअर टी, ई सी टी. ई सी टी म्हणजे काय, सेल पोटेन्शियल विथ ट्रान्सफरन्स. ई झिरो सी इज इक्वल टू झिरो आहे, त्यामुळं नन्स्ट इक्वेशनमधली ही टर्म झिरो झाली,
दूसरे टर्म डायरेक्टली तो माइनस 2.303 इंटू आर इंटू टी डिवाइडेड बाय एन एफ पण नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स किती इन्वॉल्व झालेत एन इज इक्वल टू वन आहे म्हणून मी एन एफ च्या ऐवजी डायरेक्ट एफ लिहितो इंटू लॉग ऑफ क्यू ए क्यू ए म्हणजे काय ऍक्टिव्हिटी ऑफ प्रॉडक्ट डिवाइड बाय ऍक्टिव्हिटी ऑफ रिएक्टंट प्रॉडक्टची ऍक्टिव्हिटी किती येणार आहे ए टू रेस टू टी प्लस डिवाइडेड बाय ए वन रेस टू टी प्लस किंवा हे जे टी प्लस कॉमन घेतलं आणि लॉगच्या याबरोबर घेतलं मल्टिप्लाय होईल आणि हे मायनस साईन घालण्यासाठी हा रेशो रिव्हर्स करतो इन द नेक्स्ट स्टेप दोन्ही चेंजेस एकत्र करतो मी टी प्लस कॉमन घेऊन लॉगच्या याबरोबर घेतल्यामुळे मल्टिप्लाय झालं आणि हे मायनस साईन घालण्यासाठी हा ऍक्टिव्हिटीचा रेशो रिव्हर्स केला टी प्लस इंटू 2.303 इंटू आर इंटू टी डिवाइड बाय एफ इंटू लॉग ऑफ रेशो रिव्हर्स केल्यामुळे काय झाला ए वन अपॉन ए टू सपोज दिस इज इक्वेशन नंबर वन सेल पोटेन्शियल विथ ट्रान्सपरन्स ई एम एफ ऑफ द सेल विथ ट्रान्सपरन्स काय मिळालं आपला ट्रान्सपोर्ट नंबर ऑफ कॅटायन इंटू ऑल दिस फॅक्टर ए वन अपॉन ए टू आता इथं जो इलेक्ट्रोलाइट वापरला आहे तो इलेक्ट्रोलाइट कोणता आहे एच सी एल इलेक्ट्रोलाइट आहे फॉर एच सी एल इलेक्ट्रोलाइट ऍक्टिव्हिटी ए इज इक्वल टू मागं आपण टर्म डिस्कस केली मोलॅलिटी इंटू गॅमा रेस टू टू बाय सबस्टिट्यूटिंग दी व्हॅल्यूज ऑफ दिस इन इक्वेशन नंबर वन वी गेट ई सी टी इज इक्वल टू टी प्लस इंटू 2.303 इंटू आर इंटू टी डिवाइडेड बाय एफ इंटू लॉग ऑफ ए वनची किंमत काय येणार आहे एम वन गॅमा वन रेस टू टू डिवाइडेड बाय एम टू गॅमा टू रेस टू टू अगेन टू कॉमन आहे पॉवर लॉगच्या या बाजूला घेतली तर काय होईल मल्टिप्लाय होईल त्यामुळं इक्वेशन काय मिळेल पहा शेवटचं ट्वाईस टी प्लस इंटू 2.303 इंटू आर इंटू टी डिवाइड बाय एफ इंटू लॉग ऑफ मोलॅलिटी एम वन इंटू ऍक्टिव्हिटी कोएफिशियंट वन डिवाइडेड बाय एम टू गॅमा टू सो युझिंग दिस इक्वेशन्स इक्वेशन नंबर वन ऑर इक्वेशन नंबर टू वी कॅन ऑफटेन द पोटेन्शियल ऑफ सेल कोणत्या सेलचं पोटेन्शियल सेल विथ ट्रान्सपरन्स रिव्हर्सिबल टू ॲनायन आणि इथं काय मिळालं आपल्याला या दोन्ही इक्वेशन्समध्ये जर आपल्याला त्या सेलचा ट्रान्सपोर्ट म्हणजे तिथे असणाऱ्या आयन्सचा ट्रान्सपोर्ट नंबर माहिती असेल दोन्ही इलेक्ट्रोलाइटची ऍक्टिव्हिटी किंवा ऍक्टिव्हिटी नसेल आणि त्याची मोलॅलिटी आणि ऍक्टिव्हिटी कोएफिशियंट माहीत असेल तर आयदर युजिंग इक्वेशन वन ऑर युजिंग इक्वेशन टू वी कॅन ऑप्टेन द सेल पोटेन्शियल ओके दिस इज अबाउट इलेक्ट्रोलाइट कॉन्सन्ट्रेशन सेल विथ ट्रान्सपरन्स Now if the same cell that means electrolyte concentration cell with transference हे जे एक्झाम्पल घेतलं आहे त्याच टाईपचा सेल जर आपण ह्या दोन्ही इलेक्ट्रोलाइटमध्ये जे जंक्शन तयार होतं आहे ते जंक्शन आपण अव्हॉइड केलं रिमूव केलं तर काय होईल पहा दॅट मीन्स अकॉर्डिंग टू आय यू पी एस सी कन्व्हेन्शन डबल व्हर्टिकल लाईन मीन्स यूज ऑफ साल्ट ब्रिज बाय मीन्स ऑफ साल्ट ब्रिज द जंक्शन बिटवीन टू इलेक्ट्रोलाइट इज अव्हॉइडेड आणि दोन इलेक्ट्रोलाइटमध्ये जंक्शन तयार होत नाही लिक्विड जंक्शन तयार होत नाही म्हणजेच या सेलचा टाईप काय झाला इलेक्ट्रोलाइट कॉन्सन्ट्रेशन सेल विदाउट ट्रान्सपरन्स इलेक्ट्रोलाइट कॉन्सन्ट्रेशन सेल विदाउट ट्रान्सपरन्स का तर दोन्ही इलेक्ट्रोलाइटमधलं जे जंक्शन आहे ते जंक्शन आपण अव्हॉइड केलं म्हणून वेन वी प्लेस द साल्ट ब्रिज इन द सेम सेल वी गेट द इलेक्ट्रोलाइट कॉन्सन्ट्रेशन सेल विदाउट ट्रान्सपरन्स रिव्हर्सेबल टू एनायन नाउ द इन्स्टेड ऑफ राइटिंग द इलेक्ट्रोड रिएक्शन फॉर दिस सेल वी कॅन राईट या सेलसाठी आपण काय लिहू शकतो सेल रिएक्शन कशी येईल सेल रिएक्शन ॲट लेफ्ट ऑक्सिडेशन टेक्स प्लेस ॲट राईट हँड साईड रिडक्शन टेक्स प्लेस अँड ओव्हरऑल सेल रिएक्शन ओव्हरऑल सेल रिएक्शनमध्ये काय होईल ट्रान्सफर ऑफ सी एल मायनस फ्रॉम ए वन टू ए टू ट्रान्सफर ऑफ सी एल मायनस फ्रॉम ए वन टू ए टू अँड वॉट एवर द सेल पोटेन्शियल फॉर सच टाईप ऑफ सेल फेअर
E0C is equal to 0, we can write EC is equal to minus 2.303 into R into T divided by F. का तर N ची value 1 आहे, number of electrons involved 1 आहे, म्हणून फक्त F लिहिलं into log of QA. QA काय येईल या रिएक्शनचा? एक्टिविटी ऑफ प्रॉडक्ट, प्रॉडक्टची ऍक्टिव्हिटी किती आहे? ए टू डिवाइड बाय ऍक्टिव्हिटी ऑफ रिएक्टंट, किती आहे ऍक्टिव्हिटी? ए वन. हे जे मायनस साईन आहे ते मायनस साईन घालवण्यासाठी रेशो आपण रिव्हर्स केला, 2.303 इंटू आर इंटू टी डिवाइड बाय एफ इंटू लॉग ऑफ ए वन अपॉन ए टू. दिस इज द इक्वेशन नंबर 3. हे देखील सेल पोटेन्शियलचं इक्वेशन आहे, पण कोणत्या सेलचं पोटेन्शियल आहे? तर इलेक्ट्रोलाइट कॉन्सन्ट्रेशन सेल विदाउट ट्रान्सफरन्स. फक्त आपण काय केलं, जे एक्झाम्पल आपण कन्सिडर केलं होतं विथ ट्रान्सफरन्ससाठी, त्याच एक्झाम्पलमध्ये जे जंक्शन आहे ते जंक्शन अवॉइड केलं. कसं अवॉइड केलं? तर बाय युजिंग द साल्ट ब्रिज. त्यामुळं त्या सेलचा टाईप काय झाला? विदाउट ट्रान्सफरन्स. आणि विदाउट ट्रान्सफरन्सचं जे सेल पोटेन्शियल आहे ते सेल पोटेन्शियल आपण 3 नंबरच्या इक्वेशननं काढू शकतो. किंवा याच्यामध्ये जर आपण फॉर एसएल इलेक्ट्रोलाइट ऍक्टिव्हिटी इज रिप्लेस्ड बाय मोलॅलिटी अँड ऍक्टिव्हिटी कोएफिशियंट, वी कॅन गेट द सच टाईप ऑफ इक्वेशन. मग सो बाय कम्पेरिंग इक्वेशन नंबर 1 अँड इक्वेशन नंबर 2 काय ऑब्झर्वेशन मिळते पहा. हा इक्वेशन नंबर 1 काय आहे, इथला आपण पूर्वी काढलेला ई सी टी, आणि ह्या ई सी टीचं मिनिंग सांगितलं मी तुम्हाला, काय पोटेन्शियल ऑफ द सेल विथ ट्रान्सफरन्स, आणि ई सी म्हणजे काय? ओनली सेल पोटेन्शियल. सो वी कॅन राईट बाय कम्पेरिंग इक्वेशन 1 अँड इक्वेशन 2 काय येईल पहा. ई सी टी म्हणजेच पोटेन्शियल ऑफ द सेल विथ ट्रान्सफरन्स, ह्या दोन्ही इक्वेशनचं कम्पेअर केलं तर काय लिहू शकतो बघा, टी प्लस इंटू ई सी. म्हणजेच काय? पोटेन्शियल ऑफ द सेल विथ ट्रान्सफरन्स इज टी प्लस टाइम्स ऑफ पोटेन्शियल ऑफ सेल विदाउट ट्रान्सफरन्स. विथ ट्रान्सफरन्स आणि विदाउट ट्रान्सफरन्सचे पोटेन्शियल आपण कम्पेअर केलं तर रिलेशन काय मिळालं आपल्याला, पोटेन्शियल ऑफ द सेल विथ ट्रान्सफरन्स इज इक्वल टू टी प्लस टाइम्स ऑफ पोटेन्शियल ऑफ द सेल विदाउट ट्रान्सफरन्स. ओके, दिस इज अबाउट इलेक्ट्रोलाइट कॉन्सन्ट्रेशन सेल विथ ट्रान्सफरन्स अँड कम्पॅरिझन विथ इट्स विदाउट ट्रान्सफरन्स.